आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याचे दिवस असतातच कमाल, पण आता आपण मोठे झालोय ना साई. आता आपण मोठे झाल्यानंतर अशी मजा करायला कुठे जायला आवडेल तुम्हाला? म्हणजे ओके फाईन, मी आता सरळच विचारतो. इतक्या वेळेचं काय वाकडेच विचारत होता. सॉरी नाही हसत आता, विचारा तुम्ही. मी विचारत होतो की आपण हनीमूनला कुठे जायचं? हनीमून नाही म्हणजे ते लग्न झाल्यापासून आपण लग्न झाल्यापासून आपण कुठेच दोघे फिरायला नाही गेलोय ना आपल्याला असा एकांतात वेळ मिळालाय, त्यामुळे माझी खूप इच्छा आहे तुमच्या बरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जायची. रिअली वॉन्टेड टू स्पेंड टाइम विथ यू सई. चालत ना बाहेर. मलाही आवडलं असतं तुमच्या सोबत यायला, पण आत्ता नको जायला. आपण का म्हणजे अंजलीची तब्येत बरी नाही अजून, आणि आपल्यासाठी तिने तिचा जीव धोक्यात घातला होता ना. आता तिला आपली गरज आहे, तर आपण तिला इथेच सोडून असं निघून जाणं मला नाही बरोबर वाटत. यू आर राईट, यू आर कम्प्लिटली ऍब्सोल्युटली राईट. आणि अंजलीने जे काही केलं त्यासाठी मी सुद्धा खूप थँकफुल आहे. पण आपल्या घरी बरीच लोक आहेत तिची काळजी घ्यायला, सो यू डोंट वरी. सर, तिने तुमच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, तिला असं सोडून आपण निघून जाणं मला खरंच नाही बरोबर वाटत आहे. आपण नको जायला. वेट सई, वेट. तुम्ही सगळ्यांचा खूप विचार करता, चांगलंय, उत्तम आहे, पण माझा जरा तरी विचार करा ना प्लीज. गेल्या काही दिवसात किती मिस केलंय मी तुम्हाला. तुम्ही या घरून गेल्यापासून मी एकदा सुद्धा नीट झोपलो नाहीये सई. हो मग का पाठवलत मला? उगाच ना आता थापा मारू नका हा सर, म्हणजे झोप वगैरे लागले नव्हते. खर तर झोप मला लागत नव्हती. मला किती त्रास झालाय ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. मला माहिती आहे. I'm sorry. I'm really very sorry. See, मी ऑलरेडी या सगळ्या करता तुम्हाला सॉरी म्हणालं. परत एकदा म्हणतोय आणि इथून पुढे आयुष्यभर म्हणत राहील. I'm sorry, say. I'm really very sorry. हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची, गगनात तुझ्यासाठी, कैफात अशा वेळी, मज याद तुझी आली, ये ना मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये स्पर्शांना घेऊन येतो अनुरागी रसरंगी होऊन येतो नाजुकशी एक परी होऊन येतो वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिम
चिंता माझ्यावरी हो दे रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे नाव तुझे माझ्या ओठावर येते फुल जसे की फुलताना दरवळते इतके मज कळते अधुरा मी येते चांद रात ही बघनी सुटून जाते मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू नाजुकशी एक परी होऊन ये सई चहा रेडी आहे? हो हो. गुड मॉर्निंग. माझ्या करता आणाल प्लीज? हो. या. थँक यू. जानकीताई येऊ का? अगं बाई गुरुजी या ना या. नमस्कार. नमस्कार. आज सकाळी सकाळी आलात बरं वाटलं. बसा ना. सई गुरुजींसाठी चहा आणतेस? हो. नाही नको. मला एका ठिकाणी पूजा सांगायला जायचं आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की पूजा सांगितल्याशिवाय मी काहीही खात पित नाही. यशस्वी भव, सौभाग्यवती भव. अंजली तुझ्या हाताला काय झालं? आता काय सांगायचं गुरुजी, इट्स अ लॉंग स्टोरी. थोडक्यात म्हणायचं तर अंजलीने देवांचा जीवच वाचवलाय. देवांशला गोळी लागणार होती तेवढ्यात अंजली मध्ये आली आणि अंजलीला गोळी लागली. खर तर तिकडे सई सुद्धा होती पण तिने काहीच केलं नाही. आणि तुम्ही म्हणताय की सई ही देवांशच्या आयुष्यातली सावित्री आहे. अंजलीने जे केलं ते कौतुकास्पद आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सई तिथे होती म्हणून देवांशला काहीही झालं नाही. आणि अंजली मध्ये जो चांगला बदल झालाय ना त्याला सुद्धा सईच कारणीभूत आहे. सई देवांशच्या सोबत असणं फार गरजेचं आहे कारण कळत न कळत जेवढी पण संकट येतील ना त्यावर तीच मात करणार आहे. गुरुजी पण तुम्ही इतक्या सकाळी सकाळी आलात, काही विशेष कारण आहे का? हो, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सई आणि देवांश आता नव्याने संसार सुरू करतात. त्यांच्यातले सगळे मतभेद आता दूर झालेत
म्हणून पुढे सगळं चांगलं व्हावं यासाठी या दोघांनी येत्या 2 दिवसात एकमेकांपासून लांब राहणं फार गरजेचं आहे. गुरुजी, तुम्हाला हेच सांगायचं होतं की काहीतरी वेगळं सांगायचं होतं आणि तुम्ही आता काही वेगळंच सांगताय? नाही भैरवीताई, मी हेच सांगायला आलो. भैरवीताई, ही विद्या मला माझ्या वडिलांकडून मिळाली आणि माझ्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून. पिढ्यानं पिढ्या आमच्या घरात ही विद्या चालत आली आहे आणि त्याचबरोबरीने आम्हाला आमचं काम प्रामाणिकपणे आणि खरेपणाने करण्याचा वारसा लाभलाय. त्यामुळे मी कधीच कुणालाही काहीही खोटं सांगून आमच्या विद्येचा अपमान करणार नाही. गुरुजी, विथ ड्यू रिस्पेक्ट, 2 दिवस जरा जास्त होतात ना. काही मिडवे असेल तर सांगा ना, आय मीन काहीतरी सोल्युशन असेल यावर, काही उपाय. देवा, किती हा उतावळेपणा, 2 दिवसांचाच प्रश्न आहे ना. देवा, तुझं मन मला कळतंय पण माझ्यावर विश्वास ठेव. हे जे काय आहे ना ते मी तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. मी सांगतोय तेवढं जर तुम्ही पाळलं ना तर पुढे सगळं अलबेल आहे. बरं, येतो मी, मला पूजेला जायला उशीर होतोय. बरं, पण गुरुजी पुढच्या वेळी मात्र जेवायला यायचं. हो हो, नक्की. नमस्कार करते. सुखी रा, येतो. गुरुजी. बोला जाई. काय बोला गुरुजी, आपलं काय ठरलं होतं? सई आणि देवांश पुढचे 6 महिने एकमेकांजवळ येणार नाही असं तुम्ही घरी येऊन सांगायचंय. आणि काय बोललात तुम्ही? गप्प का आहात, बोला. माफ करा भैरवीताई, मी खोटं नाही बोलू शकत. त्याचेच पैसे घेतले होते तुम्ही. मी जे सांगेन तेच कराल असं कबूल केलं होतं. मला हे असं वागणं नाही जमणार. तुम्हाला तुमच्या नातीची काळजी आहे असं वाटत नाही? काळजी आहे, पण त्याही पेक्षा जास्त विश्वास मला माझ्या परमेश्वरावर आहे. तो काहीही वाईट घडू देणार नाही त्याची खात्री आहे मला. मी जी शिक्षा अवगत केली आहे ना त्या बाबतीत मी तडजोड नाही करू शकत. एवढा कॉन्फिडन्स एवढं कोणाच्या जीवावर ओढताय तुम्ही? भैरवी मॅडम, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं. मी खूप बिझी आहे, वेळ नाही माझ्याकडे. मॅडम, एकदा बघा तरी. एकदाच. असं काय काम आहे? तुम्ही आमच्या घरी येऊन असं सांगायचंय की पुढचे 6 महिने तर सई आणि देवांश हे एकत्र येता कामांनी. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जर एखाद्याचा जीव अचवू शकते तर तो धोक्यात सुद्धा आणू शकतो. काल जेव्हा तुम्ही गुरुजींच्या घरी गेला होता तेव्हा मीही तिथेच होते. आणि तुम्ही गुरुजींना काल जे काही बोललात ना ते सगळं या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं. मला सरांपासून दूर करण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकता ना. गुरुजींसारख्या सभ्य माणसाला सुद्धा वेठीस धरलंय तो. चुकीचं वागताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? काय चूक काय बरोबर हे तू सांगायची गरज नाही. हो ठीक आहे, मग हा व्हिडिओ मी देवांश सरांना दाखवते. नाही म्हणजे ते सांगतील ना काय चूक काय बरोबर.
धमकी देतेस तुम्हाला? अजिबात नाही. तुम्ही कशाही वागलात ना तरीही मी माझी पातळी नाही सोडणार. आणि हो, सरांच्या नजरेत मी त्यांच्या आईला कधी खाली नाही पडू देणार, पण त्याचबरोबर सरांना मी माझ्यापासून कधीच दूर करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही. हवं असेल तर प्रयत्न करून बघा, पण त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही हे मात्र नक्की. होतीस कुठे तू? हा कुठे होती? ते आपल्या बागेत गवत वाढलंय ना, माई दादांना सांगत होते की ते कापून घ्या म्हणून. अगं बाई, माझ्या लक्षातच नव्हतं बघ. बरं झालं सांगितलंस. खरं सांगू का, तू या घरात नव्हतीस ना, तेव्हापासून कशातच मन लागत नव्हतं माझं. मी काय करते काय नाही कशाचं भानच नव्हतं बघ मला. आई, आता मी आली आहे ना, मग तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. हो ग बाळा, आता मला कसलीच काळजी नाही. मी बघते ना या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडतेस ती. जहागीरदारांना तुझ्यासारखी सून शोधूनही सापडली नसती. पण आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या मी हळूहळू तुझ्यावर सोपवणार आहे. माझी गुणी सुनबाई. वा बाई, so the best soon award goes to Sai Devansh Jahagirdar. Deshatli tar jagatli sagyat best soon ahe. Kona bhai, hai tai asa ka boltay tumhi? Asa ka boltay mhanje बहिणी, तुझं ना मला कळतच नाही. तिचं कौतुक केलं तरी तुला राग येतो, तिच्याबद्दल काही वाईट बोलले तरी तुला प्रॉब्लेम असतो. करायचं काय? पण तुम्ही कौतुक करत नाही आहात, उपहासाने बोलता हे कळतंय मला. आता सरळ बोलून तिच्या डोक्यात तर काही शिरत नाही. म्हणजे सरकॅझम ट्राय करू. ही तुझी सुनबाई स्वतःला खूप स्मार्ट समजते ना, आणि तू तू तर हिला डोक्यावरच बसवून ठेवलंयस नाही का? ताई प्लीज, आता कुठे घरातलं वातावरण चांगलं झालंय, असं काहीतरी बोलवून बिघडवू नका ना ते प्लीज. म्हणजे घरातलं वातावरण मी बिघडवते? घरातलं वातावरण ना आधी सुद्धा चांगलंच होतं, ही जेव्हापासून या घरात आली ना तेव्हापासून सगळं बिघडलंय, हे लक्षात येत आहे का तुझ्या? पण असं उगाच तुम्ही काहीतरी गैरसमज करून घे. काय झालं, एनिथिंग सिरियस? आई, तू असं रागवल्यासारखी का वाटतोस? रागवलंच आहेत त्या तुझ्यावर. माझ्यावर मी काय केलं? अरे तू काही करत नाहीस म्हणूनच रागवलंय ताई. जानू नीट सांग ना, मी काय केलंय, काय झालंय आईला? अरे ताई आताच म्हणत होत्या की या घरात माझ्या बरोबर खेळायला एक छोटीशी नात किंवा एक छोटासा नातू यायला हवा. पण काय करणार, देवांश आणि सई मनावरच घेत नाहीत ना, असं म्हणत होते ताई. हो ना ताई? आई मी आलेच. अगं थांब थांब, तू कुठे निघालीस? आमच्या रूम मध्ये. असंच नाही जायचं. आता आम्ही काय बोललो ते मनावर घ्यायचंय आधी, कळलं का? बरं ऐका, लगेच मनावर घेऊ नका, 2 दिवसानंतर. गुरुजींनी काय सांगितलं लक्षात आहे ना? यू नो व्हॉट, मला ना आज रागच आलाय त्या गुरुजींचा. काही सांगतात अगं,
असं असतं का काही? अच्छा अच्छा, आलं लक्षात. बायको पासून लांब राहायला सांगितलं ना 2 दिवस, तुला राग येणार साहजिकच आहे ते. 2 दिवस लांब राहायचं माझ्यासाठी, ऐकाल ना काय रे. आई मी तुमच्या रूम मध्ये जाते. हा हा, तू माझ्याच रूम मध्ये राहता 2 दिवस. बघ किती शाणी आहे बघ माझी चुली. हो ग हो, वेडा तर फक्त मीच आहे ना, मीच आहे वेडा. करेक्ट म्हटलंय का असं? नाही असंच म्हणत असतोस तू, हेच म्हणायचं असतं तुला. चालोच, एक कॉल आहे. परमेश्वरा, माझ्या मुलांनी 2 दिवस असाच धीर धरू दे. हे सगळं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे होईल. 2 दिवस वाट बघायची तिला. बहिणी, तुला वाटते ना तितकी हुशार नाही आहे तुझी सुनबाई. तिच्याने काही होणार नाही आहे. 2 दिवस 2 मिनिट माझ्या देवांशला सोडत नाही. ती 2 दिवस राहणार आहे.